मला वाटतं आज 288 मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाचे जेवढे इच्छुक असतील हे दाव्याने सांगू शकतो की एकटाच इच्छुक असा असेल की जो मागच्या 4-5 वेळा नेतृत्वाला भेटलेला आहे की मला उमेदवारी देऊ नका आणि उमेदवारी नानाला द्या. शेवटी मतदारसंघ हा जिंकणं खालची जो दूषितपणा आहे आमचा परिवार एक संघ ठेवणं आमचं राजकारण हे 40 वर्षाचं राजकारण बाबांच्या माध्यमातून जे होतं आपल्या सर्वांना माहिती असेल का नाही माहीत नाही, पण 1991 ची खासदारकीची बाबांची निवडणूक ही अशीच आमच्या घरात राजकारण झालं आणि बाबांच्या विरोधामध्ये स्वर्गीय डॉक्टर वसंतराव पवार उभे राहिले आणि नातेवाईकांचे काय हाल होतात, कार्यकर्त्यांचे काय हाल होतात, काय संभ्रम होतात आणि याच्याने घरं किती दुभंगले जातात. मी प्राधान्य आपल्या कुटुंबाला दिलं, मी प्राधान्य आपल्या पक्षाला दिलं, मी प्राधान्य ह्या मतदारसंघाच्या विकासाला दिलं. शेवटी नाना आमदार राहिला आणि मी आमदार राहिलो या मागच्या 10 वर्षामध्ये काही फरक राहिलेला नाही आणि त्याची यावेळेस इच्छा ही होती. स्वाभाविक आहे मागच्या 2 वेळेस त्यांनी पण त्याग केलेला होता आणि त्याच्यामुळे आमच्या पुढचा प्रश्न हा पक्षाने आम्हाला परवानगी देणं हा होता आणि त्याच्यामुळे ही पक्षाची परवानगी काल जेव्हा मिळाली तेव्हा आज आम्ही भूमिका स्पष्ट करतो आहे.